नमस्कार मित्रांनो हाय मी विनायक आणि विरुजुता बीबीसी मराठीच्या तीन गोष्टींमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुढच्या अर्ध्या तासात आपण दिवसभरातल्या तीन महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत त्या एक सांगूया दोनशे त्र्याण्णव वा आपला भाग आहे आज म्हणजे आपण तीनशेच्या जवळ आता पोहोचलोय एवढा मोठा प्रवास तुमच्या सगळ्यांबरोबर आम्ही शक्य झालाय आणि म्हणून आम्हाला आणखी पुढे नेण्यासाठी आजचा एपिसोड सुद्धा शेअर करा लाईक करा ऍब्सुटली सो so, मी क्विकली आजच्या आपल्या तीन गोष्टी तुम्हाला सांगतो आणि मग रुजिता दिवसभरातल्या इतरही काही आपल्याला घडामोडी सांगणार आहे सो so, आजची आपली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफर्डच्या लशीचं लसीकरण मोहीम जी आहे ती थांबवलेली आहे याचं नेमकं काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत कारण ऑक्सफर्डची लस ही जगभरात पहिल्यांदाच सगळीकडे मान्यता मिळालेली लस होती पण दक्षिण आफ्रिकेने काही कारणं दिली ते म्हणतात की आम्ही ऑक्सफर्डची लस ही आमच्या रुग्णांना देणार नाहीये ते असं का म्हणतायत काय नेमकी कारणं आहेत आणि मग इतर जगातल्या लशी या ते का वापरतायत याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे ही आहे आजची आपली पहिली गोष्ट आजची आपली दुसरी गोष्ट आहे ती येते शेतकरी आंदोलनातून आज संसदेमध्ये राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं त्यांनी शरद पवारांवर सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे ते सर सरळ असं म्हणाले युटर्न घेतला शरद पवार एक्झॅक्टली exactly. सो so, त्यावरनं आता एक राजकारण तापलेलं आहे पण नेमकं शेतकरी आंदोलनात काय घडतंय याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचंय आणि याची आपली तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काही वेळापूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं की शेतकरी आंदोलनावर ज्या ज्या सेलिब्रिटीजनी जे जे काही ट्विट केलेलं आहे त्या ट्वीटशी आम्ही चौकशी करणार आहोत आणि त्यावरनं आता सरकारवर टीका सुद्धा होते, नेमकं गृहमंत्री काय बोललेत आणि हे काय प्रकरण आहे याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचंय आजच्या आपल्या तिसऱ्या गोष्टी सो या होत्या आजच्या आपल्या तीन गोष्टी यानंतर रुजिता दिवसभरात अजून काय घडलेलं आहे तर आज भरपूर घडामोडी घडल्यात या तीन निवडताना सुद्धा आम्हाला ही घेऊ किती ही घेऊ किती असं झालं होतं सो उरलेल्या बातम्या आहेत ते आपण अदर सेक्शनमध्ये टाकलू टाकल्यात उत्तराखंडमध्ये चमोलीमध्ये जे काल हिमस्खलन झालं होतं त्यामध्ये अठरा मृतदेह ताब्यात घेण्यात आता एन डी आर एफच्या पथकाला यश आलंय पण अजून दोनशे लोक हे बेपत्ता आहेत म्हणजे हा आकडा अजूनही मृतांचा वाढू शकतो अशी शक्यता आहे तर कोरोनाचे आकडे म्हणजे मुंबई लोकलबद्दल रोज आम्हाला अपडेट विचारणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे जर कोरोनाचे आकडे येणाऱ्या काही दिवसांमध्ये वाढले नाहीत तर आत्ता जे प्रवासाचे तास निर, निर्धारित करण्यात आले आहेत सर्वसामान्यांना लोकलमधनं प्रवासासाठी त्यामध्ये बदल करण्याचा म्हणजे आणखी काही काळ सामान्य लोकांना लोकल ट्रेनमधनं प्रवास करू देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका तसा तशी सूचना करू शकते अशी महत्वाची बातमी आहे जी अतिरिक्त आयुक्तांनी मुंबई महानगरपालिकेच्या म्हटली आहे काल अमित शहा गृहमंत्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी शिवसेनेला उद्देशून असं म्हटलं होतं की बंद दरवाज्यात आम्ही चर्चा करत नाही आम्ही खुलेपणाने मोकळ्यात चर्चा करतो आणि सगळे निर्णय हे मोकळेपणाने घेतले जातात त्यावर आज संजय राऊत यांनी उत्तर दिले आणि त्यावरनं पुन्हा दोघांची झुंपलेली दिसते आणि एक चित्र असं निर्माण झालंय की आता इथून पुढे भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्रच पुन्हा येऊ शकणार नाहीत का असं सुद्धा आता एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली बरोबर अजून आणि एक महत्वाची गोष्ट कारण आपल्याकडे बरेच जण रोग विचारतात पेट्रोल डिझेलच्या किमती खूप का वाढतायत तर त्याचं एक सोपं उत्तर हे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ह्या जवळजवळ साठ बॅ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती वाढल्यामुळे आपल्याकडे पेट्रोल डिझेल आणि इंधनाच्या किमतीमध्ये वाढ होते आहे ही अतिरिक्त बातमी आहे आणि स्पोर्ट्स आमच्या दोघांचाही आवडता विषय चेन्नई टेस्ट ही रोमांचक म्हणजे अगदी लिटरली आ, चारशे वीसचं चा आव्हान भारताच्या समोर आहे आणि अशी शक्यता निर्माण झाली आहे की उद्या जर विराट कोहली अजिंक्य रहाणे वॉशिंग्टन सुंदर चेतेश्वर पुजारा खेळले तर कदाचित आपण ही टेस्ट सुद्धा जिंकू शकू का आणि ह्याचं आपल्याला उद्या मिळणार आहे पण तुम्हाला नेमकं ने काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल सो प्लीज तुम्ही तुमची मत द्या आणि या बाकीच्या इतर गोष्टींबद्दल तीन गोष्टींबद्दल तर आपल्याला बोलायचंय पण या सगळ्या गोष्टी बीबीसी मराठी डॉट कॉम यांच्या वेबसाईट वर जाऊन नक्की वाचू शकता सो त्यामुळेच रुजुतानी पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे आजचं पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही अजिबात विसरू नका आपण पटकन आपल्या आजच्या पहिल्या गोष्टीकडे जावे आजची आपली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ऑक्सफर्डच्या लशीबद्दलची दक्षिण आफ्रिकेने असा निर्णय घेतलेला आहे की ऑक्सफर्डच्या लसीकरणाची मोहीम ते आता काही दिवसात सुरू करणार होते पण त्यांनी ती लसीकरण मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे याची काय नेमकी कारणं आहेत याबद्दल आत्ता आपण बोलणार आहोत बघा दक्षिण आफ्रिकेमध्ये एक नवीन कोरोनाचा स्ट्रेन सापडला म्हणजे जेव्हा कोरोना अक्षरशः जगभरात थैमान झाला होता सगळ्यात पहिल्यांदा मध्ये नवीन प्रकार आला मग दक्षिण आफ्रिकेत एक नवीन प्रकार आला मग ब्राझीलचा एक नवीन प्रकार आला पण दक्षिण आफ्रिकेतल्या स्ट्रेनवर काही केल्या त्यांना असं वाटतंय की ऑक्सफर्डची लस ही परिणामकारक नसेल ऑक्सफर्डची एस्ट्राझेनेकाची जी लस आपल्याकडे पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला सुद्धा बनते ती लस युकेच्या कोरोनावर उपयुक्त आहे आणि पहिल्या कोरोनावर आता मी हे पहिलं दुसरं का करतोय कारण आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की हा पहिला कोरोना होता जो सगळीकडे जगभर पसरला आणि मग त्याचे म्युटेशन झाले आणि मग वे वेरियंट झाले स्ट्रेन झाले सो so, ऑक्सफर्डची लस ही युकेच्या कोरोनावरती काम करते असं दक्षिण आफ्रिकेचं म्हणणं आहे त्यांचे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली त्यांनी असंही सांगितलं की एक रिसर्च झालेला आहे दोन हजार लोकांवरती हा रिसर्च केला गेला आणि त्यातनं असं प्राथमिकरित्या समोर येत आहे की ऑक्सफर्डची लस ही दक्षिण आफ्रिकेच्या वेरियंटवर तितकी काम करत नाहीये त्यात म्हणजे त्यात सुद्धा काही गोष्टी आहेत त्यांनी असंही म्हटलेलं आहे की हे जरी रिपोर्ट आले असले हे प्राथमिक अहवाल आहेत आणि अजूनपर्यंत त्याला पिअर रिव्ह्यूड केलेलं नाही म्हणजे अधिकृतरित्या इतर जगभरातल्या डॉक्टर्सनी असं म्हटलेलं नाहीये की ऑक्सफर्डची लस काही कामाची नाही त्याच्यामुळे प्लीज आपण घाबरून जायची गरज नाही आपल्याकडे आपल्या तज्ज्ञांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत की आपल्याकडे कोणती लस ही चांगली उपयुक्त आहे म्हणून ऑक्सफर्ड आणि कोवॅक्सिन म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लशींची आपल्याकडे निवड झाली आहे पण दक्षिण आफ्रिकेचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे आत्ता जो कोरोना पसरतोय तो वेगळा आहे तो का वेगळा आहे तर या कोरोनाची घातक म्हणजे तो की इतका घातक आहे की तो झपाट्याने तर पसरतो आणि त्यानंतर तो, त्यान तो लक्षणं वेगवेगळी आता असं म्हणणं आहे की ऑक्सफर्डची लस ही सौम्य आणि अतिसौम्य किंवा मध्यम या लक्षणांना थांबवू शकत नाहीये या नवीन कोरोनाच्या ती गंभीर लक्षणं असतील एकदम कोणाला व्हायरल लोड खूप असेल आणि एकदम त्रास झाला तर हो ती तशा काहीतरी गोष्टींसाठी थांबू शकते म्हणजे खूप व्हायरल लोड येणार नाही पण सौम्य आणि अतिसौम्य लक्षणं ही येतातच आहेत तर त्यामुळे आमच्याकडचा प्रसार हा तसाच होत राहतोय आणि म्हणून आम्ही ऑक्सफर्डची लस थांबवतोय बरोबर असं दक्षिण आफ्रिकेचं म्हणणं पण त्याच्याबरोबर हे पण सांगूया की जे आरोग्यमंत्र्यांनी एक महत्वाचं सांगितलंय ते म्हणजे जरी एस्ट्राझेने लसीकरण थांबवलं असलं तर इतर ज्या दोन exactly. लसी म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन आणि फायझर त्यांचं लसीकरण हे ठरल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे कारण मुळातच दक्षिण आफ्रिकेत पुढच्या आठवड्यात त्यांचे लसीकरण मोहीम ही सुरु होणार आहे आणि त्यांनी म्हटले पॉज करतो आम्ही एस्ट्राझेने बंद नाही बंद नाही करणार आहे त्यांनी थांबवलंय आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की जॉन्सन जॉन्सन आणि ची लस इव्हन मॉडर्ना सुद्धा त्यांच्याकडे आता येणार आहे सो so, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जॉन्सन जॉन्सनला जगभरात इतर बऱ्याच ठिकाणी अजूनही मान्यता मिळायची आहे पण ती सिंगल डोस लस आहे ती एकदा घेतली की बस त्याला दोन डोस नाहीयेत आणि ची लस ही सगळ्या लक्षणांवर काम करते असं त्यांना त्यांच्या देशात आत्ता दिसत कारण दक्षिण आफ्रिकेतला स्ट्रेन हा नवीन या मध्ये झपाट्यानं त्यांच्याकडे पसरलेला आहे म्हणजे आत्ताची जी, जी काही त्यांच्याकडे एकूण नवीन रुग्ण आले आहेत म्हणजे जवळपास चौदा लाखांच्या वर आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेतले रुग्ण आहेत आणि जे दररोज येत आहेत ते नवीन स्ट्रेनचे रुग्ण आहेत आणि त्यावर ही लस जॉन्सन अँड जॉन्सन फायझर मॉडर्ना ही काम करते त्यात अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे वयोगटाचा hmm. जर वयोवृद्ध असतील तर त्यांच्यावरती कमी काम करते जर लहान असतील त्यांच्यावरही कमी काम करते ऑक्सफर्डची लस पण त्यांचं दक्षिण आफ्रिकेचं म्हणणं आहे की जॉन्सन अँड जॉन्सन मॉडर्ना फायझर हे सगळ्या वयोगटातल्या लोकांवरही तितक्याच प्रभावीपणे काम करत आहेत आणि म्हणून आम्ही या लशींना पसंती देऊ आणि ऑक्सफर्डच्या लशीला सध्या आम्ही ती लसीकरण मोहीम थांबवतोय पण परत पर एकदा सांगतो आपल्याकडे नाही आहे हे दक्षिण आफ्रिकेची गोष्ट आहे कारण त्यांच्याकडे एक नवीन कोरोनाचा प्रकार जो म्युटेटेड कोरोना आहे नवीन स्ट्रेन सापडलेला आहे आपल्याकडे भारतातला स्ट्रेन असा काही ना नाही आहे युके दक्षिण आफ्रिका ब्राझील हे तीन स्ट्रेन्स आहेत पण भारतात अजून वेगळं म्युटेशन तसं बघायला मिळालेलं नाही विच इज अ गुड थिंग आणि म्हणून ऑक्सफर्डची लस ही भारतासाठी आत्ता तरी काही प्रॉब्लेमॅटिक ठरणार नाहीये बरोबर विनायक तू हे विषयाला सुरुवात केलीस अल्पना नायर यांनी म्हटलं होतं की तुमच्या तीन गोष्टी आणि माझे तीन प्रश्न आणि त्यांनी त्यांनी तुला नाही विचारला होता की साऊथ आफ्रिकामध्ये एस्ट्राझेशन का थांबवलं सविस्तर उत्तर हे उत्तर आहे की का नेमकं थांबवलंय बघा आणि एकूण आहे ना जगभरामध्ये जर आपण जस्ट एक आढावा घ्यायचा म्हटला लशींचा yes. कारण बरेच दिवसांनंतर आपण पुन्हा एकदा लशींबद्दल बोलतोय ऑक्सफर्ड एस्ट्राझेने त्याच्यानंतर फायझर बायोएनटेक त्याच्यानंतर मॉडर्ना मग uh, नोव्हॅक्सची लस आहे आणि जॉन्सन अँड जॉन्सन सॉरी जेन्सनची लस आहे जॉन्सन अँड जॉन्सनला अजूनही परवानगी मिळालेली नाही जेन्सन ही बेल्जियम कंपनी आहे आणि त्यांनी ही लस काढलेली आहे सो या सगळ्या लशींना मिळालेल्या आहे स्पुटनिक आणि सायनोवॅक्स स्पुटनिक ही रशियन लस आहे सायनोवॅक्स ही चायनीज uh, लस आहे या दोघींचं वेगळंच काहीतरी चाललंय कारण <laughs> त्यांनी ऑलरेडी परवानगी दिली होती त्यांचं ऑलरेडी वॅक्सिनेशन प्रोग्राम त्यांच्या त्यांच्या देशात झालेले देशा होते पण आता मिळायला सुरुवात झाली लसीकरण मोहीम सुद्धा सुरू झाली एक्झॅक्ट सो ओव्हरऑल अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम या सकारात्मकरित्या सुरू झाल्यात असं आपल्याला म्हणता येईल अमेरिकेत तर त्यांनी असाही विचार करायला सुरु केलाय की तुमच्याकडे जर वॅक्सिन रिसिव्हड असं सर्टिफिकेट असेल तरच ते तुम्हाला प्रवासाला परवानगी देतील म्हणजे अमेरिकेतल्या अंतर्गत आणि कोविड पासपोर्ट बद्दल ज्यावेळेस आपण बोललो होतो त्यावेळेस डिजिटल एक सर्टिफिकेट जे होतं त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोललो बरोबर सो so, आता या घडामोडी घडतायत पण हे दक्षिण आफ्रिकेतली गोष्ट होती पण जी सिग्निफिकंट गोष्ट आहे आता ऍस्ट्रोजेनिका असं म्हणतंय की आम्ही अजूनही त्यावर बघतोय आम्ही तपास करतोय आणि मग आम्ही आमचे रिझल्ट जे आहेत जे काय आलेले ते तुम्हाला देऊ पण पीअर अप्रुव्ह अजूनही रिझल्ट नाहीयेत सो विल हॅव टू वेट अँड वॉच की नेमकं काय घडतंय अर्चना नाय यांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची तुमची गोष्ट खूप अप्रतिम होती आणि सकारात्मक होती असं म्हटलंय खूप खूप धन्यवाद आवडली असेल जरूर शेअर करा ओके okay. येस आणि मग अशी काही जणांना म्हणजे काही उमेश पाटील असतील वैजनाथ मोदी असतील जयंत गवाणे असतील हे जे आपले शेअरर्स आहेत नेहमीचे मी त्यांना जे पेट्रोलच्या किमतीबद्दल सांगितलं त्यांना फारसं पटलं नाहीये आणखी पण अनेक कमेंट्स त्यावरनं आल्या तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे त्यावर राज्यसभेत सुद्धा चर्चा झाली प्रश्नोत्तराच्या तासाला मागच्या आठवड्यात जेव्हा अधिवेशन झालं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियाने असा निर्णय घेतला आहे की त्यांच्या लोकल जे स्थानिक प्रोडक्शन आहे कच्च्या तेलाचं ते कमी करायचं आणि त्यामुळे जागतिक दरा, जागतिक स्तरावर सप्लाय कमी झालाय पुरवठा कमी झालाय आणि मागणी वाढलेली आहे आत्ता वा, कोरोनाच्या तुलनेत आणि म्हणून हा फरक निर्माण होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात साठ डॉलर प्रति बॅरलपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती गेल्या आहेत परिणामी आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मागच्या महिनाभर वाढत आहेत आणि अगदी पेट्रोल शंभर टच करेल की काय मुंबईत खास करून अशी परिस्थिती निर्माण त्र्याण्णव रुपये एक्झॅक्टली इतकी जर वाढत आणि ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असं सांगतात की पुढचा एक ते दोन महिन्यासाठी कायम राहील म्हणजे पन्नास ते साठच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल हे फिरत राहील आता लोक लोकांचा म्हणजे जे रिटेल उत्पादक आहेत भारतातले पेट्रोल पंप चालक मालक ते काय म्हणत आहेत जर आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत असतील ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे तर मग आपल्याकडची जी सीमा शुल्क किंवा एक्साईज ड्युटी पेट्रोलवर लावली जाते ती कमी करावी exactly. का सरकारने yeah. अशी त्यांची करावी का म्हणजे रादर त्यांची मागणीच आहे त्यामुळे जे आपल्या बातमीला विरोध करणारे लोक त्यांची पण तीच मागणी असेल की सरकारने अशावेळी एक्साईज ड्युटी आणि सीमाशुल्क कमी करावं त्यावर ताजं उत्तर जे गेल्या आठवड्यात पेट्रोलियम मंत्र्यांनी राज्यसभेत दिलं आहे ते असं आहे की त्यांनी यावर कोणताही निर्णय ता ताबडतोब केंद्र सरकारकडनं घेतला जाणार नाही आहे असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की सध्या तरी पेट्रोलचे दर हे आत्ता जे आहेत ते आपल्याला सहन करावे लागणार आहेत ओके okay. चालेल मी काही प्रश्न घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या गोष्टीकडे सुद्धा जाऊयात सुरेश की पूर्वीच्या महामारी औषध किंवा लशीमुळे संपला होता की ओके okay, म्हणजे आत्ता कोरोनाच्या पूर्वी ज्या काही गंभीर महामारी येऊन गेल्या होत्या पॅन्डेमिक आलेले होते ते लस किंवा औषधमुळे संपले होते की तसेच गेले होते आणि आत्ता कोरोनाचं पण तसंच होईल का यापूर्वी ज्यावेळेस स्पॅनिश फ्लू आणि बाकीच्या काही गोष्टी होत्या त्यावेळेस फार काही लस औषध या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि म्हणून मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं किंवा आजारी पडणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं आत्ता आपल्याकडे म्हणजे स्पॅनिश फ्लू नंतर जवळपास एक शंभर एक वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर हे पॅन्डेमिक आलंय म्हणजे मध्ये स्वाईन फ्लू असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील या आहेत होत्या पण कोरोनाचं संकट हे जगभरात पसरलेलं आहे आणि म्हणून लस औषध तर अजून नाहीच आहे लशीकडेच आपण बघतोय राणे रावते दुबई वरून दुबईवरून मुंबईमध्ये आल्यावर क्वारंटाईन कंपल्सरी हॉटेलमध्येच आहे की स्वतःच्या घरी सुद्धा तुम्ही होऊ शकता तुमच्याकडे रिपोर्ट असेल तर ते तुम्हाला होम क्वारंटाईनचा ऑप्शन पण इट डिपेंड ऑन बीएमसी आणि अथॉरिटीज की ते तुम्हाला काय सांगतील कारण का मग ते वाटल्यास परत म्हणतील की तुम्ही टेस्ट करा आणि मगच घरी जा संजय जोशी विचारतायत मुंबई आयुक्त म्हणाले तसं लोकल ट्रेन सर्वसामान्यांप्रमाणे पंधरा दिवसांना सुरू होणार का सह आयुक्तांनी असं म्हटलेलं आहे आणि ते असं नाही म्हणाले की पंधरा दिवसांनी सुरू होणार ते म्हणजे रेल्वे प्रशासनाला तो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त सूचना किंवा एक प्रकारे असं विनंती करू शकतात की तुम्ही लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरू करा असं म्हणणं की आकडे जर कमी झाले आणि अजूनही कोरोना संपलेला नाहीये त्यामुळे जर आकडे कमी झाले ते कमीच राहिले तर मग म्हणजे विचार केला जाऊ शकतो आणि मग पंधरा दिवसांमध्ये कदाचित याचा विचार होईल असं त्यांनी म्हटलंय शर सिद्धार्थ केळकर म्हणतायत आपण दक्षिण आफ्रिकेकडनं येणारे ट्रॅव्हलर्स थांबवलेत का नाही पूर्णपणे बॅन असा नाहीये एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारी पर्यंत तर फ्लाईट्सच बंद होत्या पण त्याच्यानंतर त्या काही काही ठिकाणी सुरू आहेत सो असाच प्रश्न अॅक्च्युली रेखा गाडगेंनी सुद्धा विचारलाय सगळं बंद करा सगळे इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद करा रेखा रे काय आहे का आत्ता या क्षणाला असं करणं हे खरंच शक्य आहे की नाही हे आपल्याला माहित नाही कारण आज दक्षिण आफ्रिकेत स्ट्रेन सापडला आहे मध्ये जेव्हा सापडला होता त्यावेळेस एक एक वेळ अशी आली होती की सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागल्या होत्या ना मध्ये कोणी जाऊ शकत होतं ना तिकडनं कोणी येऊ शकत होतं कारण तो एक नवीन स्टेन होता आता जर असे स्टेन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले म्युटेशन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले तर मग करायचं काय सगळंच बंद केलं तर मग एकतर आपल्या अर्थव्यवस्थेवर पण त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचे गंभीर परिणाम सुद्धा होतील सो सरकार याचा विचार करत आहे अजूनही सरकारने आपल्याकडे हेच सांगितलेलं आहे की युके आणि दक्षिण आफ्रिकेचे स्ट्रेन्स हे मोठ्या प्रमाणावर भारतात सापडलेले नाही आहेत कारण याचं एक हेही कारण आहे की आपल्याकडे जिनॉम टेस्टिंग अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणावर होत नाही आहे आपल्याकडे टेस्टिंगच कमी प्रमाणावर होतंय तर जिनॉम टेस्टिंग म्हणजे हे जे म्युटेशन्स पकडणं आणि हे म्युटेशन झालेत की नाही हे बघणं हे त्याहून कमी होतं आणि म्हणून अजय महादेव म्हणतात की देशात नवीन आंदोलनजीवी जमातीचा उदय होऊन जनतेनं सावध राहिलं असं मोदी म्हणाले त्याचं काय विश्लेषण ठीक आहे है, आपण हे दुसऱ्या गोष्टीत बोलणार आहोत अजे दोन एक काही सेकंद किंवा काही मिनिट द्या रुजुता आकडे आपल्याला सांगेल आणि मग आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊ आणि शेरर अल्पना नायर म्हणत आहेत तुमचे जे तीन प्रश्न होते त्यातला एक हाही होता की सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर चौकशी करायची आणि पुढे तीन क्वेश्चन मार्क आहेत तुमचे आपण ते तिसऱ्या गोष्टीत बोलूया सो so, आपण या दोन्हीबद्दल बोलणार आहोत पण दुसऱ्या आणि तिसऱ्या गोष्टीत त्याच्याबरोबर एक फक्त अश्विन गुप्ते आज म्हणतात की ते औरंगाबाद मधन आपलं पॉडकास्ट पहिल्यांदा बघतायत आणि ते त्यांच्या मुलीच्या मेडिकल ऍडमिशनसाठी तिथे आलेले आहेत सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एक्झॅक्टली एक्झॅक्टली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नंबर आकड्यांवर आपण जाऊया गेले काही दिवस आकडे आटोक्यात आलेले आपल्याला दिसत ही एक चांगली बातमी आहे आजही मी तुम्हाला तीच गुड न्यूज देणार आहे तीन हजार चारशे तेवीस रुग्ण महाराष्ट्राचे आकडेवारी जर बघितली तर आज बरे होऊन घरी परत गेलेत आणि नवीन रुग्णांचं निदान दोन हजार दोनशे सोळा नवीन रुग्ण आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह आज आढळले तरीही म्हणजे दोन हजार दोनशे पर्यंत आपण परत आलो आणि आज सोमवार आहे आणि तरीही दोन हजार दोनशे असतील तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल की महाराष्ट्रातले रुग्ण म्हणजे जरी देशाचा आकडा कमी होत असला आणि तो आपल्याला बारा चौदा हजारांमध्ये बघायला मिळत असला तरी सुद्धा महाराष्ट्रातला आकडा हा हजार विजार याच्या ये खाली येत नाहीये आणि याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल ठीक आहे आता क्विकली आपण सगळे आकडे घेऊयात नाहीतर ते आपल्यावर परत नाही मुंबई महानगरपालिकेपासून सुरुवात करते मुंबई महानगरपालिकेत आज एकूण तीनशे नव्याण्णव त्यानंतर ठाण्यामध्ये तेहतीस ठाणे मनपा क्षेत्रात सहासष्ट नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साठ कल्याण डोंबिवली मनपा बावन्न उल्हासनगर मनपा दोन भिवंडी निजामपूर मनपा शून्य मीरा भाईंदर पालघर पालघरमध्ये पाच वसई विरार महानगरपालिका क्षेत्र पंचवीस रायगडमध्ये पंधरा पनवेल महानगरपालिका एकोणचाळीस आणि ठाण्यामध्ये एकूण सातशे पाच नाशिकमध्ये छप्पन्न नाशिक, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात एकशे तेवीस मालेगाव मनपामध्ये सात अहमदनगर एकोणपन्नास अहमदनगर मनपा क्षेत्रात तेवीस धुळ्यामध्ये सहा धुळे मनपा तीन जळगाव पंचवीस जळगाव मनपा नऊ नंदुरबार बारा म्हणजे नाशिकमध्ये एकूण तीनशे त्र्याण्णव पुण्यात एकशे दोन मनपा क्षेत्रात एकशे सदुसष्ट पिंपरी चिंचवडमध्ये पाच पासष्ट सोलापूर सोलापूरमध्ये सतरा सोलापूर मनपामध्ये पंचवीस साताऱ्यात सहासष्ट पुण्यामध्ये एकूण चारशे बेचाळीस तर कोल्हापूरमध्ये पाच कोल्हापूर मनपा क्षेत्रात शून्य सांगलीमध्ये चार सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका अकरा सिंधुदुर्ग चार रत्नागिरी दहा औरंगाबादमध्ये पाच औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात पस्तीस जालना एक हिंगोली दोन परभणी सहा परभणी महानगरपालिका क्षेत्रात तीन तर लातूरमध्ये बारा लातूर महानगरपालिका क्षेत्रात बारा उस्मानाबादमध्ये पाच बीडमध्ये एकवीस नांदेडमध्ये तीन आणि नांदेड महानगरपालिका क्षेत्रात सहा अकोल्यामध्ये जाऊया अकोला पंधरा अकोला महानगरपालिका सदतीस अमरावतीमध्ये पंचवीस अमरावती महानगरपालिका एकशे अकरा यवतमाळमध्ये सत्तेचाळीस बुलढाण्यात एकोणपन्नास वाशिममध्ये दहा नागपूरमध्ये अडतीस म्हणजे आता विदर्भात आलो आपण नागपूर महानगरपालिका दोनशे तीस वर्धा छत्तीस भंडारा अकरा गोंदिया आठ चंद्रपूर पाच चंद्रपूर महानगरपालिका सात गडचिरोली दोन अशा प्रकारे दोन हजार दोनशे शहाण्णव आपला आजचा आकडा आहे कोरोनाबाधित रुग्णांचा ओके okay. so, ही होते याची आपली पहिली गोष्ट यानंतर बोलूयात आजच्या आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे आणि ती म्हणजे शेतकरी आंदोलनाची गोष्ट आणि शेतकरी आंदोलनावरून आज संसदेमध्ये सुद्धा गदारोळ झाला म्हणजे एकूण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत बोलले आणि त्यावरनं सुद्धा टीका टिप्पणी सुरू झाली आहे काय काय बोलले मोदी आज संपूर्ण त्यांच्या इतके दिवसात नरेंद्र मोदी हे शेतकरी आंदोलनावर फारसं काही बोलले नव्हते अशी लोकांची इकडनं टीका होत होती विरोधी पक्षाकडनं टीका होत होती पण राज्यपालां अधिभाषण जे राष्ट्रपतींचं झालं त्याच्यावरचं आभार प्रदर्शनासाठीचं जे आजचं अधिवेशन खास बोलवण्यात आलं होतं त्यावेळी नरेंद्र मोदींनी आज सभागृहाला संबोधित केलं सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी जी निक्षून सांगितली आहे ती म्हणजे एम एस पी जी किमान आधारभूत किंमत आहे ती पूर्वीही होती आत्ताही राहील आणि इथून पुढेही राहणार आहे थोडक्यात त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला की किमान आधारभूत किंमत कुठेही जात नाही आहे आणि म्हणून त्यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केलं आहे जे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतायत मागचे दोन महिने की हे आंदोलन आता संपवा आणि खास करून सिनियर सिटिझन्स असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही आपापल्या गावी आता परत जा हे जे कायदे आहेत ते काय आणि एक कमेंट आपल्याकडे पण आली होती पॉडकास्टमध्ये आंदोलन जीवी असा उल्लेख आज त्यांनी केला जो हे कोण आंदोलन जीवी आहेत त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांना म्हणजे नीट विचार करा त्यांना उभा राहतो आहे त्यांच्यापासून आणि सावध राहा आणि खुल्या दिल्यानं हे जे बिल आहे कृषी विधेयक आहे त्याच्याकडे बघा थोडक्यात म्हणजे त्यांनी कुठेही आपण विधेयक मागे घेऊ आता ते बिलच झालंय म्हणा आपण हा कायदे मागे घेऊ असं ते म्हणत नाहीयेत पण त्यांनी त्याच्यातही काही मुद्दे उचलले ते असं आहे की त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे आज टार्गेट केलं म्हणजे असं ते असं म्हणतात की मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या काळात कृषी सुधारणा सुरू झाल्या आणि ग्रीन रिव्होल्युशन भारतात जशी आली आणि तिने एक निर्णायक भूमिका कृषी क्षेत्रात बजावली तितकी महत्वाचं काम हे कृषी कायदे हे करणार आहेत भारतातल्या कृषी क्षेत्रासाठी आणि ज्या सुधारणा मनमोहन सिंग यांच्या काळात सुरू झाल्या असं म्हणण्यात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय त्या प्रकारे आपण एक पाऊल पुढे या सुधार कायद्यांच्या hmm. मार्फत टाकतो आहोत कृषी क्षेत्रात म्हणून हे कायदे स्वीकारा आणि असं आवाहन मनमोहन सिंगांनी लोकांना करावं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी शरद पवारांवर शरद पवार शरद पवारांवर त्यांनी काइंड ऑफ टीका केली आहे असं म्हणा किंवा एक प्रकारे टोमणा मारलाय असं म्हणा जर त्याच्या बाजूने मतदान एवढा मोठा राज्यसभेत हे कायदे मंजूर करताना गोंधळ झाला आणि तेव्हा राष्ट्रवादी उभी राहिली कायद्यांच्या बाजूने त्यानंतर शरद पवारांनी युटर्न घेतला आणि आता ते टीका करतायत असं एक प्रकारे राष्ट्रवादीकडनं यावर सांगितलं गेलं की जे काय बोलायचं ते शरद पवार स्वतः बोलतील त्याच्यामुळे आता बघायचं की उद्या शरद पवार यावर आणि मुळात आंदोलन करता आहेत अमरावतीमध्ये आज अजित पवार बोलले आहेत की आंदोलन करणारे शेतकरी आहेत त्यांना बॅरिकेड्स लावून खेळे ठोकलेली बॅरिकेड्स लावून त्यांचं दैनंदिन कामकाज पण त्यांना करता येऊ नये अशा प्रकारची परिस्थिती आंदोलनाच्या ठिकाणी निर्माण करून राज्य सर केंद्र सरकारने नेमकं काय साधलंय असा सवाल अजित पवारांनी त्यावर त्यांना विचारलेला आहे सो so, ही होती आपली दुसरी गोष्ट मी पटकन काही कमेंट्स घेतो yes. आणि मग आपण आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे जाऊयात मुक्तार तांबोळी पंढरपूरकर हे म्हणतात की जीच्या फ्रिक्वेन्सीमुळे मूळ कोरोना वाढू शकतो का मला असं वाटतं की आपण एकदम परत गेलोय किती एक सहा एक महिने मागे ज्यावेळेस नुकताच कोरोनाचा जो कहर होता तो खूप वाढला होता आणि तेव्हा खूप मेथ्स होती खूप काय कन्फ्युजन होतं काय होतंय काय नाही आणि या मिथकांवरती आपण एक सविस्तर सोपी गोष्ट केली आपण अनेक व्हिडीओ केलेत प्लीज ते तुम्ही बघा असं काही नाहीये इट इज नॉट अ प्रूवन फॅक्ट की फाय जी मुळे हे सगळं होईल नाहीतर मग कुठलीही टेक्नॉलॉजी असेल की त्यांनी जर व्हायरस वाढू शकत असेल तर काय अजून अजून सध्या तरी हे काहीही प्रूव्ह नाही आहे आणि म्हणून सांगतोय की नाही भारत कार्या म्हणतायत भरत कारिया स्पुटनिकचे काय अपडेट आहेत का नाही अजून आपल्याकडे स्पुटनिकची अपडेट नाही आहेत ती येईल भारतामध्ये रेड्डीज बरोबर करार ऑलरेडी झालेला आहे पण भारत सरकार आता जेव्हा परवानगी देईल तेव्हा देईल आणि मग आपल्याला कळेल की स्पुटनिक आपल्याकडे पण मिळायला लागेल विद्याधर म्हात्रे म्हणतात की पंधरा फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होणार आहेत का भुक्टोने विरोध केला आहे ओके सो पण पंधरा फेब्रुवारीपासून राज्यातली कॉलेजेस सुरू करायचा निर्णय हा उच्च तंत्र शिक्षण विभागानं घेतलेला आहे त्याच्यामुळे हो जिक पण तेही असं आहे स्थानिक प्रशासनांवर जर मुंबईमध्ये कॉलेज बी बीएमसी आणि बाकीच्यांना वाटलं की नाही करायची तर नाही होणार जसं मुंबईत शाळा सुरू नाही आहेत पुण्यात शाळा सुरू नाही आहेत बाकीच्या ठिकाणी शाळा काही काही ठिकाणी सुरू आहेत तसं येते रमेश चव्हाण म्हणत आहेत की कोरोना खूप चांगला आटोक्यात आला असला तरी झिरो आकडा अजून येत hmm. नाही अनिता लिखिते यांचा एक चांगला प्रश्न आहे आणि महत्वाचा आहे ते असं म्हणतात की प्रत्येक देशातल्या माणसांच्या डी एन एमध्ये स्लाइटली फरक असल्यामुळे लशीच्या परिणामकारकतेमध्ये फरक येऊ शकतो का आणि त्या लस ही माणसांच्या डी एन एनी बनत नाही आहे ती त्या एका म्हणजे कोरोनाच्या वेगवेगळ्या गोष्टींमधनं बनते म्हणजे कोरोनाचा कुठे कोण वेक्टर घेत आहे कोण कोरोना, कोरोना सारखा कुठला एक हे आहे वेगवेगळ्या लशींमधले वेगवेगळी गणित आहेत ना सो डी एन एचा आणि त्याचा असा काही फरक पडत नाही कोरोना म्युटेट झाला की मग फरक पडतो जे आता आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून दक्षिण आफ्रिका म्हणते की आम्ही आता आमच्या स्ट्रेनवरती ऑक्सफर्डची लस देणार नाही कारण का हा म्युटेट झालेला कोरोना आहे ज्याला ऑक्सफर्डची लस तितकी परिणामकारक नाही आहे पण इतर लशी आहेत सो लशी या डी एन एच्या यामुळे त्याच्यावर काही फरक पडणार नाही पण म्युटेशन जर कोरोनामध्ये आले तर मग फरक पडू शकतो गौरी बोधे पिंपळे म्हणतायत की आज खूप दिवसांनी लाईव्ह बघते तुमचं वॉर्म पॉडकास्ट आणि ब्रेकफास्ट टाइम परफेक्ट कॉम्बिनेशन इन मायनस थर्टी एट गौरी तुम्ही आहात कुठे मला माहित नाही मायनस थर्टी एट हे कुठलं टेम्परेचर आहे हे मला माहित नाही पण आय होप की तुम्ही आणि त्यांनी अशी एक इमोजी पण टाकली आहे जे आता मी <laughs> तुम्हाला सांगू कशी मला माहित नाही थंडी लागलेली पण ठीक आहे बट आय एम शुअर sure की तुम्हाला बरं वाटतंय शैलेंद्र गोखे म्हणतात की पॉडकास्ट शेअर कसं करायचं हे एकदा सांगा प्लीज काय नाही फेसबुक वरती एक ऑप्शन आहे ना आपल्याकडे बाजूला शेअर लाईक कमेंट like, शेअर ओळीने असतं त्या शेअर वरती क्लिक करा आणि शेअर टू आणि तुम्ही मेसेंजर वर पण शेअर करू शकता कम्युनिटी मध्ये पण करू शकता जनरली पण करू शकता तर जनरली शेअर करा ओके okay. सो so, ही होती आजची आपली दुसरी गोष्ट यानंतर ओळख आजच्या आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे बरोबर तिसरी गोष्ट म्हणजे घेण्यापूर्वी एक फक्त विनोद वळून जसं म्हणतात बर्ड फ्लू बद्दल बोला असं त्यांनी विचारलंय बर्ड फ्लू खा असं लक्षात आलंय आतापर्यंत की इजिप्तचा एक अपवाद वगळता तो माणसांना होत नाही फारसा फार, फार दुर्मिळ केसेसमध्ये बर्ड फ्लू माणसांना होतो पण जर महाराष्ट्रातला अपडेट तुम्हाला हवा असेल तर अजूनही बर्ड फ्लू होऊ नये किंवा तो पसरू नये यासाठी कोंबड्यांना किंवा प्राण्यांना मारण्याची जी मोहीम आहे ती अजूनही सुरू आहे कलिंग अजूनही सुरू आहे आज जवळजवळ सतरा हजार कोंबड्यांना त्यामुळे मारावं लागलेलं आहे सो ही प्रक्रिया जी आहे बर्ड फ्लू आटोक्यात आणण्याची ती प्रशासनाकडनं अजूनही सुरू आहे त्यानंतर रवींद्र कदरेकरांनी प्रश्न विचारलाय की ची चौकशी त्यावर तिसरी गोष्ट आपल्याकडे हार्डली दोन मिनिट त्यामुळे आपण चौकशी नाही ट्वीट्स कुणी करायला लावली आहेत का या व्यक्तींना आणि तो एक राजकीय प्रोपोगंडा आहे का अशा प्रकारची चौकशी होणार आहे आज जेव्हा राज्यातल्या काही मंत्र्यांची बैठक झाली होती तेव्हा काँग्रेसने हा प्रश्न विचारला होता त्याला उत्तर दिलं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झूमवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ही मिटिंग झाली होती आणि त्याच्यात मुद्दे काय उपस्थित होत की ही जी ट्विट्स केली आहेत काही सेलिब्रिटी नावं सगळ्यांना माहिती आहेत सचिन तेंडुलकर लता मंगेशकर अक्षय कुमार सायना नेहवाल आणखी अनेक लोक यांनी एकाच वेळी आणि एकच मजकूर असलेलं ट्विट कसं काय केलं आणि मग या मागे त्यांना त्यान बोलवता धनी कोणी वेगळा आहे का याची चौकशी महाराष्ट्र सरकार करणार आहे असं म्हणजे हे विचाराधीन आहे सरकारच्या असं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं आहे सीआयडी चौकशी असं ते म्हणतात पण त्यावर भाजपनं टीकाही केली ऑब्विसली म्हणजे होणारच भाजपकडे असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं मग त्याला नाही देवेंद्र फडणवीस फडणवीस का म्हणतोय माहित नाही फडणवीस म्हणाले की मराठी बाळा गेला कुठे तुमचा मराठी बाणा गेला कुठे तुम्हाला भारतरत्नांच हे नाहीये का आणि मग तुम्ही भारतरत्नांची कशी चौकशी करता पण त्यालाही उत्तर दिलेलं आहे महाविकास आघाडीनी त्यांचं असं म्हणणं आहे की ही भारतरत्नांची म्हणजे सचिन तेंडुलकर लता एक्झॅक्टली यांना बाहेर काढू नका आणि त्यांना कोणी टार्गेट करत नाहीये <laughs> पण टायमिंग वर जे रुजुतानी <laughs> सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं जे टायमिंग आहे जे कॉम्पोजिशन ट्वीट ची अनेक मध्ये म्हणजे सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांच्या मध्ये एकही शब्द इकडचा तिकडे नव्हता एकच म्हणजे समान हॅशटॅग होते एकाच जवळपास वेळेला आले होते सो मोटिव जो आहे आणि हे कोणी केलं कोणी करवून घेतलं त्यांच्यावर दबाव होता का याची आम्ही चौकशी करणार आहोत असं सरकारकडनं सांगितलं जात आहे पण तुम्हाला नेमकं ने काय वाटतं याच्यावर तेही तुम्ही लिहा अनेक जण म्हणतात शेरर सुनील रंगराव भाट म्हणतात की के। उगाच कशाला एवढं महत्व द्यायचं त्याला काहीही फरक पडत नाही बरोबर त्यानंतर सचिनच्या घराबाहेर आज आंदोलन झालं त्याबद्दल लोकल हित आहेत सचिनला ऍक्च्युली पवारांनी सुद्धा सल्ला दिला की तुला जे काही माहिती आहे त्याच्याबद्दल आपण बोलावं हो, उगाच कशाला आपण बाकीच्या गोष्टींमध्ये पडावं हो, पण अनेक जणांनी ट्विट केली म्हणजे एक सिंगल आऊट कोणाला करता कामा सचिन परब म्हणतात की सेलिब्रिटीची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांनी एक कमेंट ठीक आहे निलिमा डिसुजा म्हणतात की विनायक आय एम रेग्युलर शेअर बट यू नेव्हर टेक माय नेम कमेंट व्हेरी सॅड ओनली आशिष व्हेरी बॅड नाही त्यांनी व्हेरी सॅड पडली ओनली आशिष टेक आर टेक सारखं कमिटमेंट <laughs> नाही तुम्हाला कमेंट म्हणायचं असेल हो पण नाही आय एम रियली सॉरी असं काय नाही जे समोर येत ते मी आता प्रश्न वाचतोय बरोबर ओके okay, सो so आजची आपली वेळ संपलेली आहे आपण उद्या भेटूयात आठ वाजता आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि आज तुम्ही पाहिलं असेल तर पहा पण ऐकायचं असेल तर अॅपल पॉडकास्ट स्पॉटीफाय आणि बीबीसी मराठी डॉट कॉम या आपल्या वेबसाइट वर जा तुम्हाला ऐकायला सुद्धा मिळेल उद्या आठ वाजता भेटूयात टिल देईट गुड नाईट